आज आपण पाहणार आहोत डोनट। तर त्यासाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे। या कपने मी मेजर केलेला आहे मैदा, एक कप मैदा, त्यामध्ये अर्धा कप पिठी साखर, एक टीस्पून बेकिंग पावडर, हाफ टीस्पून बेकिंग सोडा, एक चमचा तेल किंवा तूप, हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याला आपण थोडं थोडं करून दह्यामध्ये मिक्स करून घेऊया। हे मिश्रण मळताना दह्यामध्येच मळायचे, आपल्याला पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाहीये। तर ह्याचा आपण घट्ट गोळा मळून घेऊयात। आपलं हे पीठ मळून झालेलं आहे, थोडं थोडं करून दह्यानेच मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। हलक्या हाताने प्रेस करत मळायचे, आपल्याला जास्त जोर द्यायचा नाहीये। तर आता ह्याला आपण एक तासासाठी असंच झाकण लावून ठेवून देणार आहोत। एक तास झालेले आहे, आपलं पीठ छान तयार झालेलं आहे, डबल झालेलं होतं। आता जस्ट हलक्या हाताने ह्याला आपण मळून घेऊया। असे दोन मी गोळे करून घेतलेले आहेत। तर आता आपण हे लाटून घेऊया। खाली थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं, मैद्याचंच पीठ आहे हे, आणि हलक्या हाताने लाटून घेऊया। आपली पोळी लाटून झालेली आहे, साधारण एवढी जाडच ठेवायची, आपल्याला जास्त पातळ करायची नाही आहे। आता डोनट कट करण्यासाठी मी अशा आकाराची एक वाटी घेतलेली आहे, त्या वाटीने आपण डोनट कट करणार आहोत। आणि मध्ये होल देण्यासाठी हे मी कटर घेतलेलं आहे। तर आता आपण डोनट कट करून घेऊया। अशा पद्धतीने आपले डोनट कट झालेत, मध्ये एक होल देऊया आपण। तुम्ही पाहू शकता किती थिकनेस आहे। अशाच पद्धतीने आपण आपले सर्व डोनट करून घेऊया। अशा पद्धतीने आपले सर्व डोनट तयार करून झालेले आहेत। इथे मी गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की आपल्याला डोनट एक एक करून तळून घ्यायचं आहे। नेहमीप्रमाणे हे लक्षात ठेवायचं की तेल जास्त गरम नको आहे आपल्याला, आणि मीडियम गॅसवर आपल्याला डोनट तळून घ्यायचे आहेत। मीडियम गॅस याच्यासाठी ठेवायचा की ते कच्चे राहू नयेत, आतपर्यंत तळले जावेत, त्यासाठी मीडियम गॅसवर असायला तळून घ्यायचे। पहा किती छान कलर आलेला आहे आपल्या डोनटला। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। अशाच पद्धतीने आपण आपले सर्व डोनट तळून घेऊया। पूर्ण डोनट आपले तळून झालेले आहेत, आता आपण याला थंड करून घेऊया। डोनट आपले थंड झालेले आहेत, आता आपण त्याला चॉकलेट सिरपमध्ये डिप करून घेणार आहोत। इथे मी चॉकलेट सॉस बनवलेला आहे, त्यामध्ये आपण डोनट अशा पद्धतीने डिप करून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया। जेव्हा आपण चॉकलेट सिरपमध्ये डिप करतो तेव्हाच आपण लगेच यावर डेकोरेशनसाठी शुगर बॉल्स घालून घेऊया। म्हणजे काय, ते शुगर बॉल्स चिटकून राहतात यावर, थंड झाल्यावर घातल्यावर ते पडू शकतात, त्यामुळे मी लगेच शुगर बॉल घालून घेते। आता अशाच पद्धतीने आपण सर्व डोनट करून घेऊया आणि थंड करायला ठेवून देणार आहोत।
डोनट तयार करून झालेले आहेत, त्यांना चॉकलेट सिरप आणि शुगर बॉल्स लावून घेतलेले आहे. तर तुम्हाला हे माझे हे डोनट चॉकलेट डोनट जर आवडले असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.